आजच डाऊटनट ॲप डाउनलोड करा डाऊटनटवर इयत्ता सहावी ते बारावीकरता मॅथ्स फिजिक्स केमेस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाऊट्स असतील काय सोडवणार तेही मराठीत फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाऊटनट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा Two types of boxes A and B are to be placed in a truck of capacity 10 tons. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. But when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of B so that it is fully loaded. Find the weight of each type of box. At the high interesting question, linear equations application were. इकडे हा काय म्हणतोय की आपल्या जवळ एक ट्रक आहे त्याची कपॅसिटी जी आहे ती दहा टनची आहे आणि त्याच्यामध्ये दोन टाईपचे बॉक्सेस आपल्याला ठेवायचे आहे आता जो टाईप ए चा बॉक्स आहे तसे जर आपण एकशे पन्नास बॉक्सेस ठेवले आणि टाईप बी चे शंभर बॉक्सेस ठेवले तर त्यांचं टोटल वेट बरोबर टेन टनचं होतं म्हणजे ट्रक जो आहे तो पूर्णपणे लोड होऊन जातो तसंच जर आपण दोनशे साठ बॉक्सेस ठेवले चे तर त्या ट्रकला पूर्णपणे लोड करण्यासाठी म्हणजे दहा टन वजन करण्यासाठी त्याच्यात अजून चाळीस बॉक्सेस ऑफ बी त्याच्यात मावू शकतात आलं लक्षात तर आता आपल्याला ए चा बॉक्स बॉक्स आणि बी प्रत्येकाचं किती वेट आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर हा एक खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आपण हा स्टार्ट करू चला आता जो पहिला आपला बॉक्स ए आहे त्याचं वजन आपण अझ्युम करू की आहे ए टन्स ठीके आणि जो बॉक्स बी आहे त्याचं जे वजन आहे ते आहे समजा बी टन ठीक आहे तर आता आपली लिनियर इक्वेशन काय फॉर्म होईल वन फिफ्टी ए म्हणजे ए टन जो, जो बॉक्स आहे त्याचे वन फिफ्टी प्लस हंड्रेड इन टू बी इज इक्वल टू टेन ठीक आहे आली ही इक्वेशन लक्षात म्हणजे एकशे पन्नास बॉक्सेस ए टन जे झाले आणि हंड्रेड बॉक्सेस बी टनचे झाले तर हे जे टोटल वजन आहे हे झालं टेन टन्स तसंच टू सिक्स्टी ए प्लस फॉर्टी बी इज इक्वल टू टेन टन्स का कारण ट्रक आता पूर्ण लोड होऊन जाईल ही झाली आपली इक्वेशन नंबर टू आता ही जी इक्वेशन वन आहे ठीक आहे हिला मी मल्टिप्लाय करणार आहे टू बाय फायनी आता मी हे टू बाय फायनी का मल्टिप्लाय करतोय हे तुम्हाला समजेल तर टू फिफ्टी ए

आलं लक्षात ही झाली आपली इक्वेशन नंबर थ्री आता मी हे याच्यासाठी केलं तुम्ही बघा इक्वेशन टू आणि इक्वेशन थ्री मध्ये बी चा जो को आहे तो फॉर्टी झाला आहे आता जर आपण या दोघांना सबट्रॅक्ट केलं तर आपला बी व्हेरिएबल एलिमिनेट होऊन जाईल आणि आपण ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो आलं लक्षात आपण टू बाय ने काय मल्टिप्लाय केलं ओके चला कंटिन्यू करू आता इक्वेशन टू मायनस इक्वेशन थ्री केलं तर काय मिळेल टू सिक्स्टी मायनस सिक्स्टी ए किती झाले टू हंड्रेड ए ठीक आहे प्लस फॉर्टी बी मायनस फॉर्टी बी झिरो झालं ठीक आहे म्हणून मी लिहित नाहीये इज इक्वल टू टेन मायनस फोर किती झाले सिक्स तर मग एची व्हॅल्यू काय आली सिक्स अपॉन टू हंड्रेड ठीक आहे म्हणजेच काय झाली टू ने डिवाइड केलं तर थ्री बाय हंड्रेड आता मी याला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं तर काय येईल ये झिरो पॉईंट झिरो थ्री ही आली आपली ची व्हॅल्यू आता आपण काय करणार ही जी ए ची व्हॅल्यू आहे झिरो पॉइंट झिरो थ्री तिला आपण इक्वेशन वन मध्ये पुट करू तर काय मिळेल आपल्याला वन फिफ्टी इंटू झिरो पॉइंट झिरो थ्री प्लस हंड्रेड बी इज इक्वल टू टेन तर आता हे किती होतात फिफ्टीन थ्री झार होतात फोर्टी फाय फोर्टी फाईव्ह आणि हा वरचा एक झिरो म्हणजे फोर फिफ्टी झाले आणि दोन्ही डेसिमल हलवायचे आपल्याला तर किती येईल हे फोर पॉईंट फाय आलं लक्षात ये मी कसं केलं ओरली ठीक आहे प्लस हंड्रेड बी इज इक्वल टू टेन म्हणून हंड्रेड बी काय येईल टेन मायनस फोर पॉईंट फाय म्हणजे किती येतात फाय पॉइंट फाय म्हणून मग बी ची व्हॅल्यू काय येईल फाय पॉईंट फाय डिव्हायडेड बाय हंड्रेड आणि आता मी याला डेसिमल मध्ये लिहिल तर काय येईल झिरो पॉईंट झिरो फाय फाय ठीक आहे ही आली तुमची B ची व्हॅल्यू मग आता आपलं फायनल सोल्युशन काय येईल बॉक्स ए जो आहे आपला ठीक आहे त्याचं वजन आपलं काय होतं ए आणि त्याचं व्हॅल्यू काय आली झिरो पॉईंट झिरो थ्री टन्स ठीक आहे तसाच जो बॉक्स बी होता त्याचं वजन किती होतं बी आणि त्याचं वजन किती आलंय झिरो पॉईंट झिरो फाय फाय टन्स तर हेच आपलं फायनल आन्सर आहे थँक्यू